एका अतिशय कुशल शेफने बनवलंय बरं का, कृपा करून हे घरात बनवण्याचा प्रयत्न करू नका, धोकादायक होऊ शकतं. हे काही दिवाळीचे फटाके नाही आहेत, हा भारतीय स्वयंपाक आहे. इथं आश्रमात रोज मी बांधकामाच्या ठिकाणी जायचो आणि इतर अनेक कामात व्यस्त असायचो, पण आज पावसामुळे सगळं थंडावलंय म्हणून विचार केला आज जरा भारतीय स्वयंपाक करून बघू. घाबरू नका, एवढं काही मी एकटा खाणार नाहीये. आज काही पाहुणे आलेत घरी आणि पाऊस पडतोय, म्हणजे आज फक्त खाणं आणि गप्पा गोष्टी बसून आणखी काही करू शकणार नाही, म्हणून विचार केला आज मी त्यांना मस्तपैकी पार्टी देईन. ह्या प्रकारचा स्वयंपाक करण्यासाठी प्रत्येक क्षणी तुम्ही त्यात पूर्णपणे समरस असल्याशिवाय शक्य नाही. हे काही सगळं एकत्र उतरून विसरून जाण्यासारखी गोष्ट नाही, म्हणूनच पाककला तुम्हाला जिभेद्वारे तिच्या अधीन करते. पण एक गोष्ट नक्की, एकदा त्यांनी माझा स्वयंपाक चाकला की ते माझ्या प्रेमात पडतील या शंकाच नाही. आणि हा आहे माझा विशेष मसाला, युनिक मसाला. क्षमा करा, व्हिडिओतून मी तुम्हाला याची चव देऊ शकत नाही. आणि आता आपण बनवणार आहोत मस्त परोठा. दक्षिण भारतात आम्ही याला चपाती म्हणतो, पण खरं पाहता तर तो एक परोठा आहे. जरी आज आश्रमात जेवण होत, पण मला आज नवीन स्वयंपाक ट्राय करायचा होता. पूर्वी कधीच मी स्वयंपाकघरात बसून पाककला शिकली नाही, पण मला वाटलं हे शिकून घेणं फार छान होईल, कारण माझी मुलगी राधेला तिची आई विजीच्या हातचा स्वयंपाक फार आवडायचा आणि विजीनं स्वयंपाक बनवणं माझ्या आईकडून शिकला होता. म्हणून एक दिवस मी माझ्या बहिणी घरी गेलो आणि काही गोष्टी तिच्याकडून शिकून घेतल्या आणि मग त्यातून माझ्या स्वतःच्या पाककृती निर्माण केल्या. पण किमान आता म्हणजे काही वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं मी जगातलं सर्वोत्तम आचार्य असल्याचं प्रमाणपत्र दिलं. वा जरा बघा, अगदी चंद्रासारखा गोल गोल झालाय ना. मी म्हणतोय जर चपाती नकाशासारखी दिसत असेल तर कमीत कमी जर तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या आकारात करू शकलात तर हरकत नाही. साऊथ अमेरिका अगदी चूक. जर तुम्ही इंडोनेशिया केलात, नाही नाही तुम्ही शाळेत जायला हवं. वा जरा बघा, माझा परोठा पुरी सारखा फुगतोय. फक्त वाफेतून भासतोय. राधे कसा छान वाटतो ना.